संविधानाच्या नियमात बसलेला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग, त्याला जात नसते. मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात, सारथी म्हणलं की जात. तू कहर ओव्हर बुडीत होती. त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बरोबर द्या, लगेच सवलती लागू केल्या. आम्ही म्हणलं कम केल्या, तो यासारखं जळत नाहीत आम्ही. असा एक दबाव टाकला म्हणे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या, अशा पद्धतीनं कार्य करा, म्हणून त्यांनी रिझाईन केलं, राजीनामा दिला, अशी एक चर्चा आहे. जर एखादे म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता, मराठ्यांच्या नोंदी आता घ्यायला पाहिजे. राजीनामे द्यायची काय गरज आहे? तिथं काय जाते वाद आणायचं? तिथं जात बघायचीच नाही. तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय, ज्याची ज्या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय, तिथं जातीचा संबंध नाही. न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे, तिथं जात आडवी आता कामा नये. असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे, तसा मंत्री सुद्धा असला पाहिजे. पण आता नवीन अध्यक्ष निवडले गेलेत, ते मराठा आहेत. मी जात म्हणलो तुम्हाला काल सुद्धा म्हणलो, आज सुद्धा म्हणतो. संविधानाच्या नियमात बसलेला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग, त्याला जात नसते. आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची, इथून मागचे जेवढे आयोगावर अध्यक्ष झाले आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढेन. आमच्याविषयी तुमची पोटजळ येईल एवढी काय समज? ते जातीचा काय समज? तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो, कोणीही असो, इथून मागची असो इथून पुढची असो. त्याची लेवल असल्याशिवाय त्याला बसवलं जात नाही. त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ते, म्हणूनच सरकारनं संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो कुणीही माणूस असो. मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात, सारथी म्हणलं की जात. तू कहर ओव्हर बुडीत होती, सरकारने दबावात येऊ, दुसरंही सांगतो आता याच्या बरोबर आणि थांबतो, याच्या बरोबर सरकारनं आम्हाला 9 वेळेस फसवलं आत्तापर्यंत या महिन्याच्या. त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बरोबर द्या, लगेच सवलती लागू केल्या. आम्ही म्हणलं कम केल्या, तो यासारखं जळत नाहीत आम्ही. एडपट कुंकड यासारखं जळत नाहीत आम्ही. द्या काय सवलत द्यायची ती, मोठं मन आहे मराठीच, द्या. पण या बरोबर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो, तुम्ही लागू केल्या सवलती, आमचं दुखणं काही नाही. पण सारथीचे PhD जे जे विद्यार्थी सगळे थांबलेत, ज्या नियुक्त्या थांबल्या, SEBC ESBC थांबलेल्या, ह्या सगळ्या MPSC विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले आहेत, EWU विद्यार्थी, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या, त्यांनाही सवलती द्या, आमचं काय म्हणणं नाही. पण आमचे जे 2-2 वर्षापासून पोरं डांबून ठेवलेत, यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीनं काढा नसता, पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारनं समजून घ्या. त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभारा किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा. चंद्रकांत दादा पाटलांना विनंती आहे की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचे अध्यक्ष तुम्ही आहेत, ते बाहेर काढा सगळे मॅटर. EWU विद्यार्थी आहेत, MPSC विद्यार्थी आहेत, सारथीचे विद्यार्थी आहेत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी आहेत, लटकलेत, हे कोणालाही ठेवू नका, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या. त्यांना देताना आमचा विरोध नाही, पण हे आमचे थांबवलेले यांना द्या. आम्ही विरोध करणाऱ्यातले नाही आहे, कारण त्याचं ऐकून इथून पुढं सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबानं मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी 3 दिवसापासून, नसता आम्हाला 24 डिसेंबरच्या नंतर नाविलाजानं शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे. परत म्हणू नका हे काय झालं. तुम्ही मुलांच्या